क्रुद्ध सिंहासारखा खवळलेला कर्ण चतुरंग दलात अर्जुनाला गाठण्यासाठी विमुक्तपणे गरगरत गरगर फिरत फिरत होता. पण अर्जुनाच्या रथाचे वेग माझ्या हाती होते. कर्णाच्या रथावरील साखळदंडाच्या ध्वजाकडं एकटक बारीक लक्ष ठेवून मी शक्यतो अर्जुनाला त्याच्या विरुद्ध दिशेला नेत होतो. त्याच्या कोंडटलेला पराक्रम किती दग्ध करणारा होता हे भीमाला त्यानं दिलेल्या जीवनतानावरून कोणालाही समजलं असतं. अर्जुन कुठंच दिसत नाही हे पाहून अधिकच खवळलेला कर्ण युधिष्ठिर नकुल सहदेव यांना पुन्हा पुन्हा गाठून विरोध करून त्यांच्या कंठात आपले धनुष्य अडकवून क्रुद्ध नेत्रांनी अग्नीचा वर्षाव करीत त्यांना संतापून विचारत होता, सांगा माझ्या सुधामन आणि शोणाला डंख करणारा तो निळा सर्प कुठे आहे. काही न बोलता ते विरोध पांडव आपल्या पराजयाचं शल्य पचवीत क्षणभरही त्याच्याच पुढे न थांबता लज्जित होऊन सरळ धावत होते. राजमातेच्या वचनात सापडलेला तो सूर्यपुत्र अगतिकतेनं उष्ण निश्वास टाकत पांचाल विराट मत्स्य राक्षस यांची पथकांच्या पथक कापणीच्या हंगामात एखाद्या कृषीवरानं उभ्या पिकाची कणस तोडावीत तशी कापत जोहोकडे विजेसारखा मन मानेल तसा तळपत होता. एकदा तर त्यानं युधिष्ठिराला मूर्छित करून सरळ त्याचा रथ उचलून दूर फेकून दिला. सैनिक योद्ध्यांनी त्याला समरांगणाबाहेर नेऊन शुद्धीवर आणला. कर्ण म्हणजे धुमसणाऱ्या ज्वालामुखीचा आखरी अग्निरस ओतणारा प्रलयकारी विस्फोट होता. गर्जणारा प्रभंजन होता. कुणीही त्याच्या समोर क्षणभरही टिकावं धरू शकत नव्हतं. गरगरणारा 12वा दिवसही संपला. प्रत्येक दिवशी युद्धभूमीवर इतक्या प्रेतांचा खच पडत होता की रोज समरांगण बदलावं लागत होतं. अजून एकही पांडव युद्धात पडत नाही हे पाहून त्या दिवशी रात्री नात्यांची सर्व बंधनं जुगारून देऊन दुर्योधन सेनापती द्रोणावर कठोर शब्दात उखडला. 12 दिवसात 12 लक्ष कुरुसेना कामी आली तरी एकही पांडव मात्र गतप्राण होत नाही. माझे 24 बंधू भीमानं नष्ट केले तरी एकही पांडव नष्ट होत नाही. हे युद्ध आहे की दिग्विजयी सेनेनं आनंदा प्रित्यर्थ मांडलेले भोजन. गुरुद्रोण पांडवांना कंठस्नान घालण्यासाठी तुमचं धनुष्य असमर्थ असेल तर तुमच्या राजरथाचा राजध्वज उद्या कर्णाच्या हाती द्या. त्याचा प्रत्येक शब्द आणि शब्द द्रोणाचं हृदय अवहेलनेनं फोडीत होतं. ज्यानं आपलं शस्त्रविद्या अहोरात्र कष्ट करून जीवनभर कुरु पांडवांना निष्ठेने शिकवली त्यांच्या शिष्यगणांपैकी कुणीही त्यांच्या भावनांची आज क्षिती करीत नव्हता. त्यांना आपला अंगठा तोडून देणारा कटीभोवती राकट वल्कल बांधणारा निषाद पर्वताच्या घनदाट रांगेत वनवन फिरणारा काळ्या शरीराचा पण धवल अंतःकरणाचा एकलव्यच क्रूर काळानं गुरुद्रोणांचा एकमेव निष्ठावान शिष्य ठरविला होता. सामाजिक संकेतापेक्षा त्याग आणि निष्ठा ही केव्हाही श्रेष्ठ असते. सर्वांच्या प्रेमाला आपल्या विशाल भात्याच्या पोकळीत कोंबून गुरुद्रोण निर्धारानं उभे ठाकले. शुभ्रधाडी क्षणकाल थरथरली. माझ्या पराक्रमाची विवेकशून्य शंका घेणाऱ्या दुर्योधनालाच उद्याच मी दाखवून देईन की एक ना एक सर्वश्रेष्ठ पांडवाचं चक्रव्यूहात पडलेलं कलेवर पाहिल्याशिवाय उद्याचा सूर्य मावळणार नाही. थराथरा चालत ते बैठकीतून निघूनही गेले. आमच्या गुप्तदूतानं बैठकीतला सर्व वृत्तांत ऐकला तसा येऊन आमच्या समोर निवेदन केला. अर्जुनासह सर्वजण पुन्हा चिंताक्रांत झाले. चक्रव्यूह भेदनाला सर्वात किचकट सैन्यरचना कोणाला द्यायचं उद्याचं सेनापतीपद? कोण भेदनार चक्रव्यूह? संचित पांडवांना काय काय सुचतं ते स्तब्ध राहून मी अर्धा कटका नुसतं ऐकलं. सर्वजण भीमाला पुढं घालण्याचीच योजना बोलत होते. कितीही पराक्रमी असला तरी भीम चक्रव्यूहाचा भेद कधीच करू शकणार नव्हता. त्याला चक्रव्यूह भेदण्यासाठी धाडणं म्हणजे त्याला गमावणं होतं. त्याच्याशिवाय पांडवांना संरक्षणाची ढाल दुसरी कुठली होती? मी एका सेवकाकडून अभिमन्यूला बोलवून घेतलं. बैठकीच्या शिबिरात येताच त्याला मी म्हटलं, अभि, नेहमीसारखं अभिमन्यू न म्हणता अभिमन्ता शब्दातील जिव्हाळा त्या अर्जुनपुत्रानं तात्काळ अचूक जाणला. त्याच्या धारदार नाकाखालच्या दीर्घ ओठामागचे
उल्कासारखे धवल दात क्षणभर चमकले. झटकन पुढं होत विनयानं मला वंदन करीत तो संयम स्वरात म्हणाला, आज्ञा मामा. त्याचा विनय आणि समज पाहून यादव आणि पांडव यांच्या रक्ताची एकमेव लसलशीत लसलसती खून असलेल्या एक वर्षापूर्वीच विवाहित झालेल्या त्या 16-17 वर्षाच्या युवकाला उद्या पणाला लावावा लागणार म्हणून क्षणभर मीही संभ्रमित झालो. काही क्षण काहीच बोलवेना. सर्वांची स्तब्धता पाहून तोच म्हणाला, आपण सर्वच असे स्तब्ध का, चिंताक्रांत का? उद्या गुरु द्रोण चक्रव्यूहाची अवघड सैन्य रचना करणार आहेत. ती फोडण्याचं कार्य मला त्याला काहीच स्पष्ट सांगता येईना. त्याच्या गर्भवती पत्नीने उत्तरेचं विमूल मुख डोळ्याआड करता येईना. ते कार्य माझ्यावर पडणार असेल तर माझं ते सौभाग्य आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद असतील तर ते मी आनंदानं स्वीकारेन. सर्वांना श्रद्धेनं अभिवादन करून ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्यात बसण्याची असंस्कारहीनता माहीत नसलेले तो सुभद्र पुत्र यमुनेवरून परतणाऱ्या घोड्यांच्या शांत चालीने शिबिराबाहेर पडलाही. सर्वांचं मन हेलावली. युद्धभूमीवर त्याच्या एवढ्या कोवळ्या वयाचा कोणताही योद्धा नव्हता. वद्य चतुर्दशीचा दिवस उजाडला. युद्धातील 13वा दिवस होता. तो गुरु द्रोणांनी चक्रव्यूहाची रचना पहाटेच्या पहिल्या प्रहरापासून सैनिक शिबिराबाहेर काढून शुक्राच्या अंधुक प्रकाशात मांडली होती. मुखावर ते स्वतः उभे होते गुहेच्या द्वाराच्या सिंहासारखे. दुसरा अर्जुनच वाटणाऱ्या अभिमन्यून पांडवसेनेचे नेतृत्व करीत शंख फुकून रणघोष दिला. आ रोह आ चल भीम नकुल सहदेव युयुधान त्याला संरक्षण देत त्याच्या मागून पुढं सरसावले. पलांडूवरचे पापुत्रे उचकटावेत तशी सेनेचे एकामागून एक कडी फोडत अभिमन्यू कौरव सेनेत शिरला. द्रोण शकुनी दुःशासन जयद्रथ कृतवर्मा कृप अश्वत्थामा दुर्योधन सर्वांना घायाळ करीत तो सेनेची मंडला मागून मंडल फोडत वारुळात भुजंग उसावत असा कुरुसेनेत घुसला. क्षणाक्षणाला मागं राहिलेल्या भीमात आणि त्याच्यात अधिक अधिक अंतर पडत चाललं. पण बाहूस पुरून पावलेला फुललेला स्वतःला विसरलेला वीरश्रमत अभिमन्यू मागं वळूनही न पाहता चक्रव्यूहाच्या केंद्रबिंदूकडं बाणासारखा चालला. हजारो रथी गजाती अश्वसाद यांना कंठस्नान घालीत तो एकटाच 7 मंडलं वेदून केंद्रस्थानाच्या 8व्या मंडलातही घुसला. त्याच्या अवतीभोवती नुसते लक्ष कुरुसैनिक होते. तरीही एकाकी लढत त्यानं शत्रुंजय तक्षक सत्य श्रवस चंद्रकेतू जयतसेन आणि मेघवेग यांसारखे अतिरथी धरतीवर धडाधड कोसळविले हो. संध्याकाळचा प्रहर आला तरी अभिमन्यू काही हटत नाही हे पाहून 12 दिवसात कधी लागला नसेल असा घोर काळीमा युद्धाला लागला. केंद्रस्थानावर एकाकी सापडलेल्या त्या सुभद्रपुत्रावर द्रोण क्रूप कृतवर्मा अश्वत्थामा बहुद्वल आणि कर्ण हे सहा महारथी एकाच वेळी चालून गेले. त्यात कर्णही होता. जीवनभरचा संभ्रम आता त्याला कुठंही खेचून नेऊ शकत होता. त्या सर्वांनीही अभिमन्यू शरण गेला नाही त्या सर्वांनाही अभिमन्यू शरण गेला नाही. शेवटी दुर्योधन पुत्र लक्ष्मण आणि त्याचं घनघोर गदायुद्ध चक्रव्यूहाच्या नेमक्या केंद्रबिंदूच्या स्थानी जुंपलं. एकमेकावर एकाच वेळी मर्मभेदी प्रहार करून दोघेही पाठोपाठ मूर्छित झाले. प्रथम लक्ष्मण सावध झाला. त्यानं कसलाही विचार न करता आपल्या गदेचा एक मर्मभेदी क्रूर प्रहार निश्चेष्ट मूर्छित अभिमन्यूच्या मस्तकावर उतरविला. रक्तवर्णी कमल पुष्पासारखं दिसणारं त्याचं मुख छिन्न विच्छिन्न झालं. मृत्यूपूर्वी जानवीची एक अस्फुट तार त्याच्या मुखातून छेडली गेली. का का भीम का का. ती एकता सर्वांची खंबीर मनही क्षणभर पाझरली. पण एकटा जयद्रथ देत्यासारखा पुढं झाला. नी तो खरोखरच मृत झाला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी धरतीकडं मुख करून पडलेल्या अभिमन्यूचं निश्चेष्ट कलेवर त्यानं तसंच उलट करण्यासाठी उन्मत्तपणे लाथेनं
लाथेने ढकललं। लक्ष्मणाच्या गदेच्या सखोल प्रहारानं अर्ध अधिक धरती त्रुटलेला त्याचं छिन्नविच्छिन्न मस्तक तसंच धरतीत राहिलं। नुसतं धडच उलट झालं। त्या विक्रमी अर्जुनपुत्राला आपलं तेजस्वी मुखकमल कोणत्याही कौरव योद्ध्याच्या दृष्टीला सुद्धा पडू नये असं वाटत होतं। म्हणूनच त्यानं ते सर्वोतार धरतीत लपवले होते। चक्रव्यूहाच्या अचूक केंद्रबिंदूवर त्याचं विच्छिन्न कलेवर तसंच पडलं होतं। जे रथाच्या क्रौर्याचा वृत्तांत अर्जुनाला कळताच त्यानं आपले विशाल नेत्र विस्फारून गांडीव धनुष्य उंचावीत घोर प्रतिज्ञ केली। माझ्या प्रिय पुत्राच्या कलेवरावर लातेचा प्रहार करणाऱ्या संस्कृतीहीन रानटी जयद्रथला उद्या सूर्यास्तापूर्वीच कंठस्नान घालीन, नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करून माझं पितृछत्र स्वर्गात अभिमन्यूवर धरीन।